नाशकात वाढत्या हत्या प्रकरणांतीलच एक सराईत गुन्हेगार गजानन गावित याच्या हत्येप्रकरणी दोघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. नाशिक पुणे महामार्गावरील नासर्डी पूल नजीकच्या बजरंगवाडी येथे झालेल्या गजानन गावित याच्या हत्येप्रकरणी मुंबई नाका पोलिसांनी सोमवारी मध्यरात्री दोघा संशयितांना ताब्यात घेतलं. जुन्या भांडणामुळेच याची हत्या करण्यात आल्याचं पोलीस तपासात समोर आलंय. मयूरविलास निंबाळकर वय 27 गणराज कॉम्प्लेक्स हॅपी होम कॉलनी आणि शेखर कैलास काळे वय 23 महादेव मंदिराजवळ बजरंगवाडी अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावं आहेत. जुन्या भांडणाच्या कारणातून रविवारी गावित याची हत्या करण्यात आली होती. या घटनेत धारदार शस्त्रानं वार करण्यात आल्यानं गजाननचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी मुंबई नाका पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी सोमवारी माहिती मिळाल्यानुसार रात्रीच्या सुमारास फेम सिनेमा सिग्नल भागात या दोघांनाही ताब्यात घेतलं. त्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली देत साथीदारांचंही नाव सांगितल्यानं शहर गुन्हे शाखेच्या युनिट 1 च्या पथकानं शेखर काळे याच्या मनमाड शहरातील नांदगाव चौफुलीवर मुसक्या आवळल्या. याबाबत पोलीस अधिकारी विजय ढमाळ यांनी अधिक माहिती दिली. रविवारी 10/2019 रोजी नाशिक पुणा रोड नाशिक क्लबच्या समोर रात्री 9:30 दरम्यान गजेंद्र दीपक गावित या युवकाची धारदार शस्त्राने निर्गुण हत्या करण्यात आली होती. सदर हत्या झाल्यानंतर आपण ताबडतोब घटनास्थळी जाऊन गुन्हा नोंद केला होता. 302 गुन्हा नोंद केला होता आणि त्यानंतर आपण तात्काळ आपली तपास पथके रवाना केली होती आरोपीचा शोध घेण्याकरता. आपण आजूबाजूचे साक्षीदार त्याचप्रमाणे आपण तांत्रिक विषयांद्वारे आरोपी निष्पन्न केले. त्यानंतर आरोपी जे निष्पन्न झाले आरोपी फरार झाले होते. त्या आरोपींचा आपण 24 तासात शोध घेऊन 2 आरोपी आपण अटक केलेले आहेत. आरोपीची पार्श्वभूमी काय सर? ह्या गुन्ह्यामध्ये पार्श्वभूमी बघितल्यास असे आहे की ज्याचा मयत झालेला आहे गजेंद्र गावित ह्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी होती. ह्याच्यावर पूर्वी गुन्हे नोंद होते आणि सदरचा गुन्हेगार 4 वर्षापासून हा दारूच्या नशेत असायचा, कंटिन्यू दारूच्या नशेत असायचा आणि दारूच्या नशेमध्ये तो आजूबाजूच्या परिस्थितीतील मुलांना वगैरे त्यांचे धमकवण्याचं छेडण्याचं काम त्याचं चालू होतं. त्याच्यामुळेच येथील आरोपी आणि या गुन्हेगार याचा मैद्याचा वाद झाला होता दारूच्या नशेमध्ये. त्या वादावरून त्यांनी आरोपीने त्याच्या मनात राग धरून 10/2019 रोजी त्याचा खून केला. किती आरोपी अटक करण्यात आले? 2 आरोपी आपण अटक केलेले आहे. त्यामध्ये गावित याला मद्य गांजाचा व्यसन असल्यानं तो रस्त्यावर कोणालाही अडवून पैसे मागत होता आणि काही दिवसांपूर्वी बजरंगवाडी परिसरात काही मुलांना शिवीगाळ करण्यात आल्यानं त्याच वादातून त्याचीही हत्या झाल्याचं सांगण्यात येत आहे. आता पोलीस या प्रकरणी अजून काय तपास करतात आणि आता नाशकातील ही हत्या प्रकरणं कधी थांबणार हा प्रश्न अधांतरीच आहे. क्राईम रिपोर्टर प्रकाश धुर्वे, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक.